राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनाच्या 55 किलो वजनी गटात सांगली जिल्ह्यातल्या संकेत सरगरनं रौप्य पदक पटकावून महाराष्ट्राची मान उंचावली आहे. संकेतचा आठपाडी ते बर्मिंगहॅम क्रीडा स्पर्धेतल्या प्रवासाची माहिती जाणून घेऊया. देशात क्रीडा क्षेत्रात विविध सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे, त्यामुळे आता युवा पिढीचाही कल क्रीडा क्षेत्राकडे वाढत आहे. त्याची फलश्रुती म्हणजे विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत भारतीय खेळाडू देशाचं नाव उंचावत आहेत. यात महाराष्ट्रातल्या खेळाडूंचाही वाटा आहे. त्यापैकीच एक सांगलीचा संकेत सरगर. भारोत्तोलनाची आवड असलेल्या संकेतनं नुकतंच बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात 55 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. पदवीधर असलेल्या संकेतनं 2013 पासून सराव सुरू केला. नाना सिंहासने आणि मयूर सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानं प्रशिक्षण घेतलं आणि विविध स्पर्धांमध्ये यश मिळवत राष्ट्रकुल स्पर्धेतही रौप्य पदक पटकावलं. संकेत सरगरने ज्यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये आता भारताला पहिले सिल्वर मेडल मिळवून दिलं. 2013 पासून तो इथंच सलग सराव करत होता. मागील 50-52 वर्षापासून बरेचसे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर इथं खेळलेले आहेत, पण संकेतनी याला एक नवी उंची दिलेली आहे आणि संकेतच्या रूपाने आम्हाला एक नवा हिरा सांगलीला मिळालेला आहे. त्यांनी खूप डेडिकेशननी हे सगळं गोष्ट मिळवलेलं आहे आणि मी आशा करतो की इथून पुढेही त्यांचा प्रगतीचा ग्राफ, प्रगतीचा हा आलेख असाच वरती चढता राहील. संकेतची 12वीत शिकणारी बहीण काजल ही देखील त्याच्या पावलावर पाऊल टाकत 2019 पासून भारोत्तोलनाचा सराव करत आहे. गेल्याच महिन्यात हरियाणात झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत 40 किलो वजनी गटात तिनं सुवर्णपदक पटकावलं. आटपाडी तालुक्यातलं संकेतचं कुटुंब व्यवसायानिमित्त सांगली शहरात राहतं. चहाभाजीच्या छोट्याशा हॉटेलमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर सरगर कुटुंबाची उपजीविका चालते. मात्र अशा जेमतेम परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलांच्या खेळाची आवड जोपासली. मुलांच्या शिक्षणासाठी माझे हॉटेल आणि पानपुडी व्यवसाय. मुलांच्या शिक्षणासाठी मी जे करतो हे केलं, व्यायामासाठी हे केलेलं आहे. माझं सर्वशिक धंदा व्यवसायामधून करत आहे. मोठा मुलगा इंग्लंड येथे कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवलं. आमच्या घरात संपूर्ण आनंदित आहे. आणि दुसरा मुलगा एज्युकेशन करतो आणि तिसरी मुलगी काजल सरगर ही सगळं खेलो इंडियामध्ये सुवर्ण पदक जिंकल्यामुळे आमच्या घरामध्ये संपूर्ण कुटुंबामध्ये आणि संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्य सरकारनं 30 लाख रुपयांचं पारितोषिक संकेतला घोषित करून प्रोत्साहन दिलं आहे. संकेतच्या कामगिरीमुळे सांगलीतच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी शिवाजी कांबळे, सांगली.